ऐकायचा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी धनश्री। शशी कपूर स्पेशल मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या सेगमेंट मध्ये जाणून घेणार आहोत 70-80 दशकातील रोमॅन्टिक हिरो शशी कपूर यांच्याविषयी। चित्रपट सृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असलेला आणि आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या हरहुन्नरी नायकाबद्दल शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 साली कलकत्ता येथे झाला। मुंबईच्या डॉन बॉस्को स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। शशी कपूर यांनी लहान वयातच चित्रपट सृष्टीत पदार्पण करत 1951 आवारा या सिनेमात राज कपूर यांच्या लहानपणीची भूमिका त्यांनी साकारली होती। 1950 वयाच्या अवघ्या 20व्या वर्षातच त्यांनी ब्रिटिश अभिनेत्री जेनिफरशी लग्नही केलं, मात्र चित्रपटांमध्ये काम करणं सोडलं नाही। 1965 प्रदर्शित झालेला जब जब फूल खिले हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला। त्यांना अनेक सिनेमांचे ऑफर्स येऊ लागलेत। प्यार का मौसम या सिनेमातून त्यांची चॉकलेटी हिरो अशी इमेज निर्माण झाली। मग काय, शशी कपूर 70 सर्वात लोकप्रिय असणारे अभिनेते ठरले। याच दशकात दीवार, चोर मचाए शोर, कभी कभी, दुसरा आदमी, सत्यम शिवम सुंदरम सारखे हिट सिनेमे एका पाठोपाठ आलेत। अमिताभ बच्चन यांच्या सोबत आलेली दीवार, कभी कभी, त्रिशूल, सिलसिला, नमक हलाल, दो और दो पांच, शान या सिनेमांनी त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली। शशी कपूर यांना बॉलिवूडचा रॉबिन हुड अशी उपाधीही देण्यात आली। पहले उस आदमी का साइन लेकर आओ जिसने मेरी मां को गाली देकर नौकरी से निकाल दिया था। जाओ पहले उस आदमी का साइन लेकर आओ जिसने मेरे हाथ में यह लिख दिया था। उसके बाद मेरे भाई तुम जिस कागज पे खाओगे मैं उसका छिड़का दूंगा। दूसरों के पाप जलाने से तुम्हारे अपने पाप कम नहीं हो सकते। दूसरों के जुर्म साबित करने से यह सच्चाई नहीं बदल सकती कि तुम भी एक मुजरिम हो। और यह सच्चाई तुम्हारे मेरे बीच एक दीवार है भाई, और जब तक यह दीवार है हम एक छत के नीचे नहीं रह सकते। शशी कपूर यांची बऱ्याच अभिनेत्रींसोबत ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली। यात राखी सोबतची त्यांची जोडी अधिक लोकप्रिय ठरली। आगले लगजा या सिनेमात शर्मिला टॅगोर सोबत त्यांची जोडीही हिट ठरली। जीनत अमान, हेमा मालिनी, परवीन बाबी, मौसमी चटर्जी, नीतू सिंग या अभिनेत्रींबरोबर त्यांनी अनेक सिनेमे केलेत। शर्मिला या सिनेमात राखी सोबत त्यांची जोडी खूप गाजली। कुठल्याही कॅरेक्टरमध्ये शशी कपूर अगदी चपखळ बसायचे। कॉमेडीमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला होता। रोमॅन्टिक गाणी करत असताना ते फारच क्यूट दिसायचे, त्यामुळे नवतरुणींच्या गळ्यातील जणू ताईतच बनले होते। गंभीर भूमिकाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने पेलवल्यात। ॲक्शन थ्रिल असलेले चित्रपटही त्यांनी योग्य पद्धतीने निभावलेत। भूमिका साकारताना आपलं एक वेगळेपण त्यांनी नेहमीच जपलं। विशिष्ट अशा स्टाईलमुळे ते आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत। त्यांचं नाव जरी घेतलं तरी आठवतं ते म्हणजे त्यांची स्टाईल आणि स्माईल। 1972 जानवर और इन्सान, 1981 बसेरा, 1965 प्रदर्शित झालेल्या जब जब फूल खिले है या सिनेमाने तर त्यांचे भाग्यच खुलवले। मग त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही। त्यांच्यावर चित्रित केलेली गाणीही अजरामर ठरली। गाण्यांसोबतच त्यांचे काही डायलॉग्सही फेमस झालेत। सर्वात प्रसिद्ध डायलॉग म्हणजे मेरे पास माँ है, आजही लोकप्रिय आहे। मुजरिम भाई का भेष बदल कर बोल रहा है। लगता है वो दीवार जो हम दोनों के बीच है वो इस पुल से कहीं ऊंची है। रवि, तुम नहीं जानते तुम जिस रास्ते पर चल रहे हो उसका अंजाम क्या हो सकता है। जिस रास्ते पर मैं चल रहा हूं उसका अंजाम शायद बुरा भी हो सकता है, लेकिन जिस रास्ते पर तुम चल रहे हो उसका अंजाम सिर्फ बुरा ही होता है भाई। रवि,
मैं तो अपनी बाजी खेल चुका हूं, अब हारूं या जीतूं, लेकिन तुम्हारे पास तो अभी वक्त है। इस शहर के बाहर दूसरे शहरों में भी तो पुलिस स्टेशन होते हैं, कहीं और चले जाओ। नहीं, मेरे असूल, मेरे आदर्श मुझे इसकी इजाजत नहीं देते हैं। उफ, तुम्हारे असूल, तुम्हारे आदर्श किस काम के हैं? तुम्हारे असूल, तुम्हारे सारे असूलों को गूंद कर एक वक्त की रोटी नहीं बनाई जा सकती रवि। जिन आदर्शों के लिए तुम अपनी जिंदगी पर खेलने के लिए तैयार हो, क्या दिया उन आदर्शों ने? एक 400-500 रुपए की पुलिस की नौकरी, एक किराए का क्वार्टर, एक ड्यूटी की जीप, दो जोड़ी खाकी वर्दी। देखो देखो, ये वही मैं हूं और ये वही तुम हो। हम दोनों एक साथ इस फुटपाथ से उठे थे, लेकिन आज तुम कहां रह गए और मैं कहां गया? आज मेरे पास बिल्डिंगें हैं, प्रॉपर्टी है, बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी है, क्या है तुम्हारे पास? मेरे पास मां है। त्यांच्या या फिल्म करिअरमध्ये अनेक चढउतार देखील आलेत, पण त्यांनी हिम्मत हारली नाही। सदैव आपल्या कामाप्रती ते प्रामाणिक राहिलेत। दोन्ही हात मागे करून डान्स करण्याच्या शैलीने आणि सोजवड चेहऱ्याने नवतरुणींवर जणू भुरळच घातली होती। याच कारकिर्दीचा आढावा घेत त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेत। सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना नुकतंच सन्मानित करण्यात आलं। भारत सरकारने 2011 पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला। 1984 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शशी कपूर यांना जाहीर करण्यात आला। 2010 55व्या फिल्मफेअर पुरस्कारमध्ये लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्डनेही त्यांना सन्मानित करण्यात आलं। 1976 आलेल्या दिवार या चित्रपटाकरिता सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांची निवड झाली होती। फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर म्हणून नमक हलाल आणि कभी कभीसाठी त्यांना नॉमिनेशनही मिळालं होतं। अशी अनेक पुरस्कार आपल्या नावे करणारा, आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारा हसमुख हरहुन्नरी कलाकार द लेजंड शशी कपूर यांना गरजा महाराष्ट्रचा सलाम। आजच्या या सेगमेंटमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा आपली भेट एका नवीन कलाकारासह। तोपर्यंत बघत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।